डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 65 जण जखमी झाले. या घटनेनंतर सरकार ऍक्शन मोडवर आलं असून या कंपनीचे मालक असलेल्या मलय मेहता आणि त्यांची पत्नी स्नेहा मेहता यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला. तर पाहूयात नेमका सरकारने कोणता निर्णय घेतला. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. डोंबिवलीतील एमआयडीसीत झालेल्या स्फोटानंतर येथील उद्योग इतरत्र हलवण्याबाबत सरकार योजना तयार करत आहे. त्यानुसार डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा आणि अमरनाथ जवळील जांबिवली येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 3 अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये उद्योग विभागाचे प्रधान सचिव, कामगार विभागाचे प्रधान सचिव आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. ही समिती कोणत्या उद्योगांचे स्थलांतर करायचे याबाबतचा आढावा घेणार असून 3 आठवड्यात याबाबतचा निर्णय होणार आहे. या उच्चस्तरीय समिती आणि उद्योग हलवण्याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार डोंबिवलीत ज्या कंपन्यांनी नियमांचं पालन केलं नाही, अनधिकृत बांधकाम केलंय, त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एप्रिल 2022 इथले उद्योग बाहेर हलवण्यासाठी समिती नेमली होती. या समितीच्या 2 बैठका झाल्या पण नंतर काम ठप्प झाले. आता मात्र 3 आठवड्यात समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार याबाबतची कार्यवाही करेल. डोंबिवलीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे, महाड या MIDC असे उद्योग असतील तर त्यांच्या स्थलांतराबाबतही सदर समिती अभ्यास करून अहवाल देणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं. आता पाहूयात कोणते उद्योग हलवणार. सदर उच्चस्तरीय समिती डोंबिवलीतील उद्योगांची अ, ब आणि क अशी विभागणी करणार आहे. अतिसंवेदनशील, लोकांना त्रास होणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या उद्योगांचा समावेश अ गटात केला जाणार आहे. असे उद्योग डोंबिवली MIDC स्थलांतरित केले जाणार आहेत. मात्र हे उद्योग स्थलांतरित करताना त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी शासन घेईल अशी ग्वाही देताना समिती या स्थलांतरणासाठी योजना तयार करणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं आहे. आता या मुद्द्यांचाही स्थलांतरावेळी अभ्यास होणार आहे. डोंबिवलीच्या ज्या कंपनी स्फोट झाला तिथे कोणते मटेरियल होते, त्याची परवानगी घेतली होती का, गुन्हे दाखल झाले आहेत ते योग्य झाले आहेत का, रसायन आणले त्याला परवानगी होती का, इथल्या लहान कंपन्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत का, मोठ्या कंपन्या नियम पाळत आहेत का, याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. इथल्या उद्योजकांना आपला उद्योग बदलायचा असेल तर त्याचीही परवानगी शासन देणार आहे. तर सरकारच्या या निर्णयानुसार डोंबिवली MIDC कंपन्या स्थलांतर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही MyMahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. MyMahanagar Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.